नमस्कार, मी सुवर्णा जोशी। महा प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवातच एका मोठ्या बातमीने करूया। देशात तिसरी लाट येते, सावध रहा असा इशारा मिळतो आहे। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या ओसरती आहे। सुप्रीम कोर्टाने मुंबई मनपाचं या सगळ्या पार्श्वभूमीवर कौतुक केलेलं आहे। 1800 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचा संकल्प आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी जनतेशी संवाद साधला। यात कोरोना संदर्भात, ऑक्सिजन प्लांट संदर्भात, लसीकरण मोहिमे संदर्भात तर ते बोललेच, पण आजचा महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे सुप्रीम कोर्टाचा मराठा आरक्षण रद्द करण्यासंदर्भातला निर्णय। कोर्टाचा निकाल निराशाजनक आहे असं सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। उद्या मुख्यमंत्री केंद्राला पत्र लिहिणार आहेत, म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती दोघांनाही पत्र लिहिणार आहेत। केंद्र आणि राष्ट्रपतींकडे ते विनंती करत आहेत की सुप्रीम कोर्टानं आजचा निकाल देताना हे स्पष्ट केलंय की मुळात हा अधिकारच राज्य सरकारचा नाहीये। मराठा आरक्षण देणं हा राष्ट्रपती आणि केंद्राचा अधिकार आहे, पंतप्रधानांचा अधिकार आहे। हे स्पष्ट केल्यानंतर मुख्यमंत्री पत्र लिहिणार आहेत उद्या राष्ट्रपतींना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना की आता तुम्ही निर्णय घ्यावा, सगळी राज्य तुमच्या सोबत आहेत, महाराष्ट्र राज्य तुमच्या सोबत आहे। तर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे। आता आपण बघूया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही क्षणापूर्वी काय म्हणाले। हे एकटे आपल्या यंत्रणेचं यश नाही, जर आपला सहभाग आणि आपलं सहकार्य या लढ्यामध्ये मिळालं नाही तर आपण हा लढा यशस्वी तर सोडाच लढूच शकणार नाही। म्हणून पहिल्या प्रथम मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय की आपण अत्यंत संयमाने, जिद्दीने आणि शिस्तीने ह्या लढाईमध्ये शासनाला आणि महापालिकेला, मुंबई महापालिकेला मदत करत आहात। मी केंद्रावरती आरोप करत नाही, परंतु केंद्राची सुद्धा अडचण आहेच, कारण ज्या प्रमाणामध्ये लसीचं उत्पादन हे आता हळूहळू वाढतंय त्या प्रमाणामध्ये लसीचा पुरवठा आपल्याला होतो आहे। म्हणून तूर्त आपली क्षमता आणि मर्यादा ह्या दोन टोकाच्या गोष्टी झालेल्या आहेत। जसजसा लस पुरवठा वाढेल तसतसं हे लसीकरणसुद्धा आपण वाढवू। देशात जे मी गेल्या वेळेला आपल्याला बोललो होतो आणि आपण त्याची तयारी गेल्या महिन्यापासून करतो आहोत, ते म्हणजे आता केंद्र सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागारांनी एक इशारा दिलेला आहे की देशामध्ये तिसरी लाट येते आहे, सावध रहा। सावध रहा म्हणजे काय करायचं? तर नवीन काय नाही आहे त्याच गोष्टी, आपण काय करतो आहोत, सावध काय राहतो आहोत। मला असं वाटतं की ह्या नेमक्या काळामध्ये आपण काय करतो आहोत ह्याचं एक ज्याला अपडेट म्हणावा तसं तुम्हाला देण्याची गरज आहे। आज आपल्याकडे साधारणतः म्हणजे 25 एप्रिलला आपल्याकडे राज्यात 6,98,000 म्हणजे जवळपास आपण 7 लाखाला पोहोचलो होतो एवढे सक्रिय रुग्ण होते। आणि 4 मे म्हणजे काल आपल्या राज्यात 6,41,900 इथपर्यंत ही रुग्णवाढ आपण थोपवून ठेवून थोडीशी खाली आणलेली, ही नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे। मी गेल्या काही दिवसांमध्ये प्रशासनाला याही सूचना दिलेल्या आहेत की महाराष्ट्र जो आज 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन रोजचा निर्मिती करतो आहे, ही निर्मिती आपल्याला किमान 3000 मेट्रिक टनापर्यंत न्यायची, किमान म्हणजे 1200च्या पुढे जवळपास 1800 मेट्रिक टन अधिक ऑक्सिजन आपल्याला येत्या काही दिवसात उत्पादन केलाच पाहिजे, हा आपला आग्रह आणि आपला कटाक्ष आहे। आणि सुरुवात झालेली आहे। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की काही वर्षांपूर्वी आपल्या विधिमंडळामध्ये सर्व पक्षांनी, म्हणजे तेव्हा तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युतीच सत्तेमध्ये होती आणि विरोधी पक्ष म्हणजे जे आज आपले सहकारी आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी, ह्या राज्यातील प्रमुख 4 पक्षांनी आणि इतर सर्वांनी एकमुखी एकमताने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा पास केला, तो मंजूर केला, मग त्याला आव्हान दिलं गेलं। उच्च न्यायालयामध्ये आपण ही लढाई जिंकलो, त्याला आव्हान दिलं गेलं, मग सर्वोच्च न्यायालयात ही लढाई गेली, सर्वोच्च न्यायालयात ही लढाई आपण लढलो आणि दुर्दैवाने आज हा निराशाजनक निकाल ह्या अगदी लढाईच्या ऐनभरामध्ये आलेला आहे। नेमकं काय झालं? जे काही एक ढोबळमानाने निकाल आलेला आहे, कारण आता निकालपत्र ते आता हाती आलेले, त्याच्यावरती आणखीन डिटेलमध्ये काम सुरू आहे, त्याचा अभ्यास सुरू आहे,
पण सर्वानुमते एकमुखाने घेतलेला हा निर्णय सुप्रीम कोर्टाने त्याच्या विरोधात निकाल दिलेला आहे. मग असं कोणीतरी म्हणालं की आम्ही जे उच्च न्यायालयात जिंकलो ते सुप्रीम कोर्टात तुम्ही हरलात, तुम्हाला लढताच आलं नाही. नाही, असं अजिबात नाही आहे. ज्या वकिलांनी आपल्याला उच्च न्यायालयामध्ये विजय प्राप्त करून दिला, बाजू मांडली, यशस्वीपणाने मांडली, तेच वकील त्याच्यात कुठेही बदल न करता किंवा त्यांच्यात अधिक काही वकिलांची आपण त्यांना मदत देऊन ही लढाई आपण अत्यंत योग्यपणाने समर्थपणाने सर्वांचं मत एकत्र घेत 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 आपण ही लढलो. की केंद्र सरकारला म्हणजे माननीय पंतप्रधान आणि माननीय राष्ट्रपती यांना मी हात जोडून विनंती करतो आहे की आता हा अधिकार आपला आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आपण 370 कलम काश्मीरचं हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत आणि तीच संवेदनशीलता आम्हाला आत्ता पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी जे दोन निकाल दिले होते ते शहाबानो खटला असेल किंबहुना ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल, तोसुद्धा केंद्र सरकारने म्हणजे संसदेने आपल्या अधिकाराचा वापर करून बदलला आणि एक संवेदनशीलता दाखवली. मग आता तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेले की हा अधिकार आपला आहे आणि हा अधिकार आपला आहे म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला हा निर्णय घेतला गेला तेव्हा जे सर्व पक्ष एकत्रित आले होते ते सर्व पक्ष आज सुद्धा एकत्रित आहेत. आम्ही एकमुखी आपल्याला विनंती करतो आहे की आपल्याला जे जे काही सहकार्य आपल्या राज्यातून पाहिजे असेल, आमच्या राज्यातून पाहिजे असेल, ते आम्ही करतो आहोत, नक्कीच करू. मात्र आता सहनशीलता ही आहे. माझा मराठा समाज हा सहनशील आहे, कुठेही आततायीपणा त्यांनी केलेला नाही. न्याय हक्कासाठी रस्त्यावरती उतरला, तो सुद्धा शांततेने उतरला. अशा ह्या समाजाचा लढवय्या शेतकरी सगळं मी आपलं वर्णन केलेलं आहे. ह्या समाजाला न्याय देण्यासाठी आता केंद्र सरकारने जास्त वेळ न लावता निर्णय घ्यावा. मी आपल्या माध्यमातून माननीय राष्ट्रपतींना आणि माननीय पंतप्रधानांना विनंती करतोच आहे, पण उद्या अधिकृत पत्र सुद्धा मी त्यांना देतो आहे. मी सर्वांना हेच सांगू इच्छितो की अत्यंत धोक्याच्या वळणावर कोरोनाच्या आपण उभे आहोत. जी शांतता, जो संयम तुम्ही आजपर्यंत दाखवलेला आहात, तोच संयम, तीच शांतता यापुढेही आपल्याला गरजेची आहे. आता संयम आणि शांतता दोन लढाईसाठी पाहिजे. एक तर कोरोनाविरुद्धची लढाई आणि दुसरी जी कदाचित जी काही समाज विघातक लोक किंवा शक्ती असतात की ते आग लावण्याचा प्रयत्न करतात, तर अशा लोकांच्या भडकवण्याला बळी पडू नका. सरकारवरती विश्वास ठेवा. सरकार पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला तुमचा न्याय हक्क मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, एवढंच एक वचन आपल्याला देतो. गेल्या कित्येक वर्षांपासून मराठा आरक्षणाकरता सुरू असलेल्या संघर्षाला सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयानं सुरुंग लागलाय. कारण सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला, त्यामुळे मराठा समाजातील बांधवांना धक्का बसलाय. मराठा समाजाला 50% जास्त आरक्षण देणं शक्य नसून हे घटनेच्या 14व्या कलमाचं उल्लंघन आहे असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिलाय. दुसरीकडे याच विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय घ्या अशा आशयाचं राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना हात जोडून विनंती केली आणि तसं ते पत्रही उद्या लिहिणार आहेत असं ते म्हणाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्राच्या कोर्टातच चेंडू टोलवल्यामुळे केंद्रविरुद्ध राज्य असा पुन्हा संघर्ष निर्माण होऊ शकतो. तिकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्या, राज्य आणि केंद्र शासनाने मिळून मार्ग काढा असं म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्ट नेमकं आज मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय देताना काय म्हणाला बघूया. राज्याने बनवलेला मराठा आरक्षणाचा कायदा सुप्रीम कोर्टानं रद्द केला. मराठा आरक्षण मोठ्या खंडपीठाकडे देण्याची गरज नाही असंही स्पष्ट केलं. मराठा समाजाला दिलेलं आरक्षण घटनाबाह्य आहे असं नोंदवण्यात आलं. आरक्षण देण्याजोगी असाधारण परिस्थिती नाही. गायकवाड समितीचा अहवाल अस्वीकारार्ह आहे असं स्पष्ट करण्यात आलं सुप्रीम कोर्टाकडून. 50% मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण घटनाबाह्य ठरेल. मराठा समाजाला सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नाही. मराठा समाज शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागासलेला नाही. 9 सप्टेंबर 2020 पर्यंतचा वैद्यकीय प्रवेश वैध आहेत असं स्पष्ट करण्यात आलं.
मराठा आरक्षण संदर्भातला निर्णय आल्यानंतर अशोक चव्हाण काय म्हणाले, नजर टाकूया. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की घटना दुरुस्ती नंतर अशा प्रकारचे जे काही बॅकवर्डनेस किंवा जे अहवाल आले असतील तर त्यांनी ग्राह्य धरले. त्यांचं म्हणणं असंच आहे की हे सगळे अधिकार घटना दुरुस्ती नंतर हे अधिकार राहिलेले नाहीत राज्यांना. हा लीगल मुद्दा आहे जे मला मुद्दाम जनतेला आपल्या माध्यमातून पोचवायचा आहे की 102वी घटना दुरुस्ती 14 ऑगस्ट 2018 झाल्यानंतर राज्याला अधिकार राहिलेले नाहीत बॅकवर्डनेसच्या संदर्भामध्ये सिद्ध करण्याच्या बाबतीमध्ये असा कायदा करणे असा अधिकार राहिलेला नाही हे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निक्षुण सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे फडणवीसांनी आपल्याला आज जे केलेलं आहे ते म्हणजे एकतर सभागृहाची दिशाभूल केली आणि आज फसवणूक करतायत. म्हणजे एकीकडे त्यावेळेस म्हणजे आपल्याला अधिकार नसताना जो आणि त्यांनी आज काय सांगितलं की आम्ही कायदा अगोदरच पारित केला होता त्याचं फक्त एक्सटेन्शन आम्ही आज दिलेलं आहे. मुदा तर मला मुद्दा फडणवीस साहेबांना विचारायचं आहे, आपण कायदा जरा नीट वाचा, कारण तुम्ही ज्यावेळेस मला हक्कभंगाची नोटीस दिली त्यावेळेस मी स्वतः कायद्याची प्रत घेऊन तुमच्या असेंब्लीच्या प्रेस रूममध्ये ती प्रत दाखवलेली आहे आपल्याला की जुना कायदा नवीन कायदा आल्यानंतर जुना कायदा आपोआप रद्द होतो. तुम्ही त्याची प्रत आज सगळीकडे ओपन सर्वांना पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे. तो कायदा असा म्हणतो की एकदा नवीन कायदा आल्यानंतर जुना कायदा आपोआप रद्द होतो. त्यामुळे मुद्दा असा आहे की जुना कायदा अस्तित्वात नव्हता. काँग्रेसच्या काळात झालेल्या कायद्यात आम्ही बदल केला, या सरकारला आपली बाजू मांडता आली नसल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. 102वी घटना दुरुस्ती झाली त्याच्या आधी आमचा कायदा झालेला आहे आणि आम्ही त्या कायद्याला अमेंड करतोय आणि त्याच्यामध्ये आधीचे कायदे जे निरस्त होतील म्हटलंय ते त्याच्या आधीच्या काळामध्ये जे अध्यादेशाने कायदा केला होता की जो राणे समितीच्या अहवालावर त्यावेळेच्या पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारने केला होता ते आपण निरस्त केलं आणि आपल्या सरकारच्या काळात केलेला जो कायदा होता भाजप सरकारच्या काळात त्या कायद्यामध्ये आपण अमेंडमेंट केली आणि आपण माननीय उच्च न्यायालयाला हे सांगितलं की आम्ही हा जो कायदा केलेला आहे हा कायदा 102व्या घटना दुरुस्तीने बाधित होत नाही, याचं कारण आमचा कायदा त्याच्या आधीचा आहे, आता केवळ आम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट करतोय. त्यामुळे याही संदर्भात जे काही सत्तारूढ अशोक चव्हाण किंवा नवाबभाई बोलतायत हे दादांत खोट आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय त्यावर माझ्यासारख्या अनेकांना वाईट वाटतंय. आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झाला असता. मी विनंती फक्त एवढीच करेन की सत्तेत असणारे आणि विरोधी पक्षात असणारे या सगळ्यांनी एकत्र बसून तरुणांच्या हिताचा निर्णय आपल्याला राज्य पातळीवर कसा देता येईल याचा विचार करावा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केलंय. आपण हा निकाल ऐकल्यानंतर माझ्यासारख्याला ना असे अनेक असंख्य लोक आहेत त्यांना कुठंतरी वाईट वाटतंय की खरं तर आरक्षण मिळालं असतं तर लोकांना त्याचा फायदा झालाच असता. पण शेवटी सुप्रीम कोर्टचा तो निर्णय, मी विनंती एवढीच करेल की राज्य सरकार असेल, सत्तेत असणारे सगळे सरकार आणि विरोधी पक्ष नेतासुद्धा असेल, सगळ्यांनी एकत्रित बसून या समाजामध्ये असणारे जे युवा वर्ग आहे त्यांच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्या राज्य पातळीवर आपल्याला कसा देता येईल याबाबतीत विचार करण्याची त्या ठिकाणी जरूरत आहे. याच्यात राजकारण कुणीही करू नये, कारण शेवटी जे वकील आधीच्या सरकारने दिले होते तेच वकील या ठिकाणी आपण ठेवलेत. त्यांचा युक्तिवादसुद्धा त्या ठिकाणी योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. सांगली जिल्ह्यातील मिरजेमध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. आरक्षणाकरता मराठा समाजाचा पक्ष लवकरच स्थापन करणार असल्याचं राज्य समन्वयक विलास देसाई यांनी सांगितलं. आज सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा समाजाने शांततेमध्ये अहिंसक मार्गाने 58 मोर्चे काढले आणि त्यासाठी 50-55 मराठा बांधवांचा बळी गेलेला आहे, ते समाजासाठी हुतात्मे झालेले आहेत. असं असताना सुद्धा या ठिकाणी आज सुप्रीम कोर्टाने कोर्टामध्ये मराठा आरक्षण हे पूर्णतः रद्द केलेलं आहे आणि मराठा समाजाच्या मुळावरच घाला घातलेला आहे. मराठा समाजाच्या तरुण तरुणींचं आणि मराठा समाजाचं भविष्य यामुळे पूर्णपणे अंधारात गेलेलं आहे. मंत्रिमंडळ बैठक झाली त्यातून काही अपडेट येत आहेत. मंत्र्यांनी नाराजी नोंदवलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांवर मंत्री नाराज आहेत,
रेमडेसिवीरची माहिती दिली नाही असा आरोप केला जातोय. ज्या मंत्र्यांचं प्रस्थ त्यांना रेमडेसिवीर अशी चर्चा आहे. अधिक मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी बघायला मिळाली. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय घडलं त्याविषयी आपण जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून. सागर, हा सगळा काय प्रकारे मंत्री जिल्हाधिकाऱ्यांवर नाराज आहेत असं बघायला मिळालं, तशी तक्रार करण्यात आली, काय सांगाल? आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातल्या काही कॅबिनेट मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी संबंधित जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांविषयी नाराजीचा सूर लगावला आहे. याचं प्रमुख कारण आहे की सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारला जे रेमडेसिवीर उपलब्ध होत आहेत ते प्रत्येक जिल्ह्यात एक कोटा आहे, त्या कोट्याच्या माध्यमातूनच तितके पाठवले जात आहेत. पण त्याचं त्या जिल्ह्यात वाटप करत असताना प्रत्यक्ष नियमावलीचं पालन होत नाही या, आणि हे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. अर्थात यामुळे अनेक ठिकाणी अनेक मंत्र्यांनी कदाचित शिफारस जिल्हाधिकाऱ्यांना केली पण रेमडेसिवीर उपलब्ध करावी, पण संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उपलब्ध केल्याने नाराजीचा सूर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पण कुठे ना कुठेतरी जवळपास दिसून येतं की रेमडेसिवीरचा जो वाटप करण्याचा अधिकार संबंधित जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि महापालिका क्षेत्रांमध्ये महापालिका आयुक्तांना आहे. यामुळेच अनेक मंत्र्यांची नाराजी आहे आणि आजच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्या संदर्भात नाराजीचा सूर उमटला आहे. नक्की, धन्यवाद सागर आपण दिलेल्या माहितीबद्दल. महाप्राईम टाइम मध्ये इथे एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. एक मोठी बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईमध्ये पालिका उद्यान घोटाळा प्रकरण समोर आलंय. लवादाचा निर्णय झालाय, उच्च न्यायालयाने तो फेटाळलेला आहे. दोन्ही ठेकेदारांच्या कामांना स्थगिती देण्यात आलेली आहे. नव्यानं निविदा काढण्यास मंजुरी दिली गेली आहे. पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ही माहिती दिली आहे. पालिकेत 8 कोटींचा उद्यान घोटाळा झालाय. न्यूज 18 लोकमतनं हा विषय लावून धरलेला होता. आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. विनय, काय अधिक सांगाल? सुवर्ण, आपण पाहिलं की गेले 8 ते 10 महिन्यापासून न्यूज 18 लोकमतनी हा संपूर्ण जो घोटाळा आहे, हा जो प्रकरण हे लावून धरला होता. कारण मागच्या लॉकडाऊन मध्ये संपूर्ण शहरामधले जे उद्यानं आहेत, मैदान आहेत, यामध्ये कोणत्याही हे सगळे बंद असताना देखील त्या ठिकाणी 8 कोटीची कामं केल्याचं दाखवलं होतं. आणि त्याबद्दल ती कामं केल्याचं दाखवून 8 कोटी महापालिकेच्या तिजोरीवरती या ठेकेदारांनी आणि काही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यावर डल्ला मारला होता. हे आपण वारंवार या बाबतीत बोललं गेलं होतं. भाजपचे आमदार मंदा मात्र यांनी देखील हा विषय पूर्णपणे लावून धरला होता. यानंतर महापालिका आयुक्तांनी काही अधिकाऱ्यांना निलंबित करून यावरती कारवाई देखील केली होती. मात्र जेव्हा हे कोर्टामध्ये हा सगळं प्रकरण गेलं हायकोर्टात आणि हायकोर्टाने लवादाला नेमलं गेलं, लवादाकडे मात्र हे सगळं प्रकरण जाताना महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ठेकेदाराला वाचवण्यासाठी काही पेपर्स दाबले गेले आणि ते लवादापर्यंत पोहोचवले गेले नाही, त्यामुळे महापालिकेच्या विरोधात हा निर्णय केला होता. अखेर लवादाचा निर्णय विरोधात गेल्यानंतर महापालिकेने पुन्हा आज सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टाने आज हा महत्वाचा निर्णय दिलेला आहे की ह्या ठेकेदाराचे दोन्ही ठेकेदारांची त्यांची ठेके रद्द करण्यात आलेले आहेत आणि महापालिकेने नव्याने निविदा काढून नव्याने दुसऱ्या ठेकेदारांना ही कामं द्या. मात्र या मागच्या काळामध्ये काही जेन्युअनपणे म्हणजे खऱ्या अर्थाने जी काही कामं झाली असतील तर त्याचे पैसे मात्र त्या जुन्या ठेकेदाराला देण्यात यावं. मात्र जुने ठेकेदारांसाठी हा जो सगळा खटाटोप काही राजकीय मंडळी काही अधिकारी मिळून जो काही नवी मुंबईमध्ये करत होते त्याला आता खूप असलेला आणि त्या बाबतीतला एक महत्वाचा निर्णय उच्च न्यायालयाने दिलाय आणि त्याचा महापालिकेच्या बाजूने हा निर्णय दिला. लवादाचा निर्णय हा फेटाळून लावलेला आहे. सुवर्णा, नक्की विनय, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. या बातमीसह महाप्राईम टाइम या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. एक आवाहन मात्र न्यूज 18 लोकमत नक्की करेल. कोरोनाच्या महामारीमध्ये आणि दुसऱ्या लाटेमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सतर्क होण्याची गरज आहे. त्यामुळे मास्क लावा, मास्क शिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्वाचं सोशल डिस्टन्सिंग पाळा. हात सतत धुवत राहा, सॅनिटाईज करत राहा. इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पहा मार्केट.